घरातल्या मराठ्यांना मराठवाड्याचं आरक्षण मिळाल्याशिवाय मी एक पाऊलही मागे सरकणार नाही. तुम्हाला मागेही शब्द दिला होता, आत्ताही दिला. मी आंदोलन कसल्या स्वरूपाचं ते थांबवलेलं नाही आणि थांबवणार सुद्धा नाही. मराठवाड्यात काही नोंदी सापडतात, काही ठिकाणी जळीत ही, काही ठिकाणी दस्तऐवज सापडत नाहीत असं म्हणलं जातं, परंतु सापडो अथवा न सापडो या सगळ्या स्वैऱ्यामध्ये मराठ्यांचा एकही माणूस आरक्षणापासून वंचित राहणार नाही. इतका मोठा कायदा हा मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकरासाठी, जे विरोध करतोय त्यांच्यासाठी नसणार आहे, परंतु गोरगरीब मराठ्यांसाठी हा कायदा खूप मोठा आहे. गोरगरीब मराठ्यांच्या पोरांचं कल्याण होणार आहे, कारण हा कायदा आणि मुंबईला गेलेला त्या दिवसाचा मोर्चा जो लढा होता तो सर्वसामान्य गरजवंत मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून होता, आणि आता त्यांच्यासाठी कायदा पारित झालेला आहे. त्याला धक्काही लागत नाही. आपणही या प्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या अभ्यासकांना मी हात जोडून विनंती करतो की तुमचे म्हणणे सोयरे ही व्याख्या याची तुम्हाला तुमच्या पद्धतीनं काय दोन वळी द्यायची ते म्हणणं तुम्ही त्या 15 दिवसात मांडावं, जेणेकरून तो कायदा मजबूत होईल आणि आपल्या मराठ्यांच्या पोराचं कल्याण होईल. आता याच्या पलीकडचं सांगतो आणि थांबतो की पुढं काय होईल काय नाही आम्हाला नाही माहिती, परंतु मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय मी त्यांचा मुलगा म्हणून महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराची पाठीशी खंबीर उभा राहणारे प्रत्येकाला आरक्षण मिळाल्याशिवाय मी हटणार नाही. कोणात गैरसमज कोणी करून घ्यायची गरज नाही हे मराठ्यांनी लक्षात ठेवावं आणि सगळ्यांनी पुन्हा तशीच आहे तीच एकजूट ठेवावी. मराठ्यांना आरक्षण मिळाल्याशिवाय आणि सगळ्या स्वाऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी 15 दिवसाच्या आत केल्याशिवाय मी थंड बसणार नाही. शब्द महाराष्ट्रातल्या मराठ्यांना देतो आणि थांबतो. आपल्याला काय विचारायचं? 16 फेब्रुवारी आधी